सिद्धरामय्या सरकारने महिलांचे आर्थिक सबलीकरण केले. सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन. निपाणीत प्रियंका जारकीहोळी यांचा प्रचार मेळावा संपन्न. कर्नाटक राज्यामध्ये सिद्धरामय्या सरकारने महिलांना केंद्रबिंदू मानून महिलांचे आर्थिक सबलीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. 5 गॅरंटी योजनेच्या माध्यमातून गरीब कष्टकरी महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. सध्या चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी प्रियंका जारकीहोळी यांना आशीर्वाद करा आणि भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन कर्नाटक राज्याचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ते निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत राजेश कदम यांनी केले. पुढे बोलताना जारकीहोळी म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा पक्ष असून तुम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याविषयी सांगितले. बाटल्यावर कुठं माझे नगर सेवा करू योळके मे योळके लोकसभेने चुनाव नडतात. या चुनावणेले नम पक्षद अभ्यर्थी प्रियंका जारकीहोळी अवरु अभ्यर्थी ಅವರೆಲ್ಲ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಬಂದೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಪಾಯಿಂಟ್ಲೋ ಸಿಂಗ್ಲೇ ಅವರು ಪಂಕಜಾರು ವಿಲಾಸ ಅವರು ಪ್ರಿಯಾಂಕ ಅವ್ರನ್ನ ಕೆಲಸಬೇಕು. ಈ ಭಾಗದ ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡುವಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದೆ. ನಾನು ಕೂಡ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಒಂದ್ಸಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ಈ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಾವು ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಎಂ ಪಿ ಆಗಿ ಅವರು ಇತ್ಯಾದಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಶಕ್ತಿ ಬರ್ತದೆ. ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟರೆ ಅಂತ ಖಂಡಿತವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಯಾವೇಳಿ ಮಾಜಿ ಆಮದಾರ್ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಊರ್ಜಾ ಮಂತ್ರಿ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗ್ಳೆ, ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್ ಆದಿನಿ ಆಪಲೆ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳೆ. काँग्रेस पक्षाच्या चिकोडी लोकसभेच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, सिद्धरामय्या सरकारने जनतेच्या हितासाठी गॅरंटी योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठे योगदान दिलेले आहे. चिकोडी विभागाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळालेली असून तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावा. तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी देण्याविषयी सांगितले. तो काँग्रेस पक्ष की जो स्वतंत्र दिवस के बाद उन्होंने जो भी स्कीम्स और पॉलिसी जो भी उन्होंने लागू किया था वो सब हमारे देश के हित में थे. जैसे कि एम्स का करना, निर्माण करना, IITs, IIMs, अभी जो भी बड़े बड़े CEO हैं और टॉप लीडर्स हैं वो सब IIM, IITs यहाँ के पदवीधर हैं. और जैसे कि नेशनल चाइल्ड लेबर RTI जैसे कि और भी कुछ स्कीम्स में कांग्रेस पक्ष ने हमको लागू किया था. तो इसी बार हमारे श्री सिद्धरामय्या जी उनकी भी सरकार ने पिछले वर्ष 5 गारंटियों को घोषणा किया था. जैसे कि महिलाओं के लिए फ्री बस सूचित करना, गृह लक्ष्मी, गृह ज्योति और अन्न भाग्य, जैसे और भी श्री राहुल गांधी जी और श्री खड़गे जी और श्रीमती सोनिया जी ने और भी 5 गारंटियों को उन्होंने लागू किया है. जैसे कि नारी न्याय, रईत न्याय, युवाओं के लिए भी उन्होंने कुछ न्याय लाया है. तो पिताजी ने भी उनके PWD में डिपार्टमेंट से टोटल 26 करोड़ की रोड का निर्माण किया है निपाणी क्षेत्र में. यावेळी या कार्यक्रमास उद्योजक रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे, राजेंद्र वड्डर, सुप्रिया पाटील, निकू पाटील, वर्षा चव्हाण, सुजय पाटील, पंकज पाटील, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, शंकरदादा पाटील, अनवर बागवान, मंगल घोरपडे, प्रवीण भाटले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.